ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ज्याना चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्या मनोविभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाश्च श्रीरूपं साग्रजातम् सहगणा रघुनाथन्वित सजीवं सजीव साद्वेतम सवधूत सहितं कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पादा सह गणालिता श्री विशाखान्विता हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते तप्त गौरांगी राधे वृंदावनेश्वरी सुते देवी प्रणमामि हरिप्रिये वा कल्पतरूपेश्व कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमा ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने नमा ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिनि नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे खुणा, हरे खुणा, हरे, खुणा, हरे राम हरे राम राम राम, राम हरे हुणा, हरे हुणा, हरे कृष्णा सर्व मैत्रिणींच सर्व मैत्रिणींच गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे तर काल माधुरी भक्ती माताजींनी सतराव्या श्लोकावरती दिलेलं विवेचन आपला सर्वांनी ऐकलेलं असेलच खूप सुंदर रीतीने त्या सांगतात आज आपण पाहणार आहोत राजविद्या राजगुह्य योग नवव्या अध्यायातील श्लोक क्रमांक अठरा पाहूयात आपण श्लोक गतीर्भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरू प्रभवा प्रलया स्थानम निधान बीज व्ययम अर्थात भगवंत सांगत आहेत की मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रय स्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्राम स्थान आणि अविनाशी ही मीच आहे तर खूप सुंदर श्लोक आहे नव्या अध्यायातील हा देखील तर आता इथं दिलंय की गती अर्थात जीवनाचं परम लक्ष आणि भक्ती करून भगवंताची आपल्याला प्राप्ती करायची आता भरता म्हणजे काय तर पालन करता तर पालन करते देखील भगवंतच आहेत सर्व शक्ती जी आहे म्हणजे अन्न जे दिलेलं आहे आपल्याला हवा आहे पाणी आहे ही जमीन आहे हे सगळं कोणी पुरवलेलं आहे ते सगळं भगवंतांनी दिलेलं आहे तेच भरता आहेत पालन करता तेच आहेत हे याच माध्यमातून आपलं सर्व जीवांचं होत आहे आता इथे उल्लेख आलाय साक्षी अर्थात आपल्याला हे समजून घेऊ शकतो की दहा दिशा आणि हृदयस्थ परमात्मा सर्व गोष्टींची आपल्या नोंद घेतात प्रत्येक कृतीची आपल्या ते नोंद घेतात त्या अर्थाने ते आपल्या हृदयस्थ आहेत ते आपले साक्षी आहेत प्रत्येक क्रियाची निवास हम्म जे सर्व काही भगवंतांमध्ये स्थित आहे ही जी पृथ्वीवरती आपण राहतो ती देखील भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे सुरूद म्हणजे हितकारी मित्र प्रभव अर्थात त्यांच्या मधूनच सर्व काही आलेलं आहे आणि प्रलय याचा अर्थ त्यांच्यामध्ये सर्व काही विलीन होणार आहे तर भगवंतापासून सर्व काही उत्पन्न होते सगळ्या गोष्टींचे स्त्रोत ते आहेत त्याच्यानंतर बीजम अव्ययम म्हणजे अर्थात त्यांच्यामधूनच सगळ्या गोष्टी येत असतात ता तरी देखील त्यांची स्थिती ती तीच राहते याचा अर्थ वन मायनस वन इज इक्वल टू वन हे आध्यात्मिक गणित आहे मैत्रिणींना त्याच्यामुळे हे आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे आता आपण याचा अर्थ पाहूयात या ठिकाणी काय दिलेला आहे या श्लोकाचा तर भगवंत सांगतात की मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रम स्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्राम स्थान आणि अविनाश ही मीच आहे मग अशा आपण वाचल्याप्रमाणे या ठिकाणी या सगळ्या शब्दांचा अर्थाचा उल्लेख आपण ऐकलेला आहे आता आता आपण हे बघतोय की जर गती म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय किंवा गंतव्य स्थान जे आपलं आहे ते तर आता समजा एक उदाहरण आपण बघूया की समजा आपल्याला वृंदावनला जायचंय हा तर त्यासाठी साधन आपण कोणतं तरी निवडणार की ट्रेनने जाणार का विमानाने जाणार का चालत जाणार हे साधन आपण निवडू शकतो तर भक्ती करून भक्ती करून आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची म्हणजे भक्ती हे याच प्रक्रिया आहे ते एक साधन आहे आणि भक्ती म्हणजे देखील कृष्णच आहेत कारण कृष्णाशी संबंधित या सगळ्या गोष्टी आहेत आता भर्ता म्हणजे रक्षक हुं? साक्षी अर्थात सर्वांच्या सगळ्यांचा जो साक्षीदार आहे प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे त्यांच्यापासून आपण कुठलीच गोष्ट लपवू शकत नाही असे हे भगवंत आहेत हा आता इथं शरणम हा एक शब्द आहे तर त्याचे एक अर्थ खूप सुंदर देतात आचार्य की सर्व अमंगल हरून घेणारे असे ते हरि आहेत जो कोणी त्यांना शरण जातो जो कोणी त्यांना त्यांच्या चरण कांबळावरती आश्रय घेण्या घेण्याचा प्रयत्न करतो तर त्या व्यक्तीला ते आश्रय देतात त्या त्या व्यक्तीला ते शरण देतात आता आपण जर बघितलं तर हे जगाला दुःखाले का बनवलंय आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते आपण विचारले पाहिजेत मैत्रिणींना आता हे सा या जगाला जा दुःखालय का बरं बनवलंय आपण म्हणतो इथं भगवंत हितकारक आहेत सगळ्यांचं कल्याण करता आहेत पोषण करता आहेत रक्षण करता देखील तेच आहेत पण या जगाला त्यांनी ज्या जगामध्ये आपण राहतोय त्याला दुःखालय का बरं शिक्कामोर्तब केलं किंवा दुःखालय असं का बरं म्हंटल आहे आणि या जगामध्ये दुःख का बरं एवढं भरलेलं आहे जर आपले ते हित चिंतक आहेत तर असे प्रश्न आपल्या मनामध्ये यायला पाहिजेत मैत्रिणींना तर का हे बनवलेलं आहे जग दुःखालय तर जर दुःख नसेल तर व्यक्ती भगवंतांना शरण जाणं शक्य नाही दुःख आहे म्हणून त्या व्यक्तीला भगवंताचा आश्रय घेण्याची बुद्धी होते आणि अंततगत्वात ती व्यक्ती भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंत तिचा स्वीकार करून त्या व्यक्तीला परत जिथून आपण आलेलो आहे त्या ठिकाणी क्रमशः विकास करत करत भक्तिमार्गामध्ये घेऊन जाताना दिसून येतात हम्म आता आपण बघतोय की नियंत्रक देखील तेच आहे सुरुदात अर्थात सर्वात जीवलग्मित्र किंवा हितचिंतक जे आहेत ते भगवंत आहेत असं नाही की काही कारणास्तव भगवंत आपल्यावरती आपलं हित करतात किंवा भगवंत काही कारणास्तव आपल्यावरती कृपा करतात तसं नाहीये तो त्यांचा स्वभाव आहे भगवंताचा हा स्वभाव आहे की प्रत्येक जीवाच्या कल्याणाची चिंता त्यांना असते आणि भगवंत सदैव प्रत्येक जीवावरती परम पिता आहेत ते आपले ते पित्याच्या नात्याने प्रत्येक जीवावरती प्रेमच करत असतात हा परमात्मा रूपाने आपण जर बघितलं तर ते सदैव आपल्या सोबत राहतात हा हृदयामध्ये परमात्मा रूपाने ते स्थित आहेत आणि ते बघतात वाट बघतात की कधी ह्या जीवाला माझ्याकडे येण्याची इच्छा होईल कधी या जीवाला माझ्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होईल ते ऐकण्यासाठी तो विचार त्यांना कळता क्षणी अशा प्रकारची उपाययोजना ते देखील करतात अशा प्रकारची व्यवस्था ते करतात की जेणेकरून त्या जीवाला भगवंतांकडे जाण्यासाठी चा साथ जो मार्ग आहे तो सुकर बनेल हम्म तर असं कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला आवडत नसेल आपल्याला आवडत नसेल तर दोन पावलं तिच्याबरोबर चालायला तिच्याबरोबर दोन शब्द बोलायला सुद्धा आपण तयार होत नाही हा मानवी स्वभाव आहे मैत्रिणी पण भगवंत कसे परमपित आहेत बघा कसे हित हितचिंतक आहेत ते विष्ठेतल्या किड्याच्या बरोबर देखील परमात्मा रूपाने ते राहत असतात आणि आपल्या आपली जेव्हा उत्पत्ती झालेली तेव्हापासून परमात्मा रूपाने ते आपल्या सोबतच आहेत गतजन्मांमध्ये ते देखील आपल्या सोबत होते आणि नेक्स्ट मध्ये देखील ते तेच परमात्मा आपल्या सोबत असणार आहेत मग अशा प्रकारचे जे मित्र आहेत ते कुठं मिळतील बरं आपल्याला हो की नाही हा विचार आपण वारंवार केला पाहिजे की भगवंत हे हृदयस्थ परमात्मा आहेत आणि सर्वांचे हितचिंतक आहेत आपले सुरु आहेत ते आपल्या कल्याणाचा विचार करणारे तर भगवंत शाश्वत हितचिंतक आहेत मित्र आहेत ते कधीच आपली साथ सोडत नाहीत म्हणजे सृष्टीच प्रलय पालनक्रिया भगवंतांकडूनच होते हम्म आता निदान हा शब्द या ठिकाणी आलेला आहे या श्लोकामध्ये तर एका लेक्चर मध्ये मी ऐकलं होतं की कुबेर जे आहेत त्यांच्याकडे नऊ निधी आहेत निधी याचा अर्थ काय की लक्ष्मी हा तर त्या नऊ लक्ष्मी कुठल्या तर महानिधी शंख निधी मकर निधी कच्छप निधी आणि मुकुंद निधी नंद निधी आणि नील निधी खर्व निधी अर्थात खजिना निधी याचा अर्थ दुसरा खजिना देखील आहे तर भगवंताच्या सृष्टीमधले ते कुबेर जे आहेत ते खजिनदार आहेत तर आपल्याला आपल्या मनामध्ये विचारा येतो की आपल्याला कोणता खजिना हवाय हा तर आपण नेहमी ना भगवंतांच्या सेवेची लक्ष्मी मागावी म्हणजे लक्ष्मण जे म्हणतात ना आपण जे लक्ष्मी संपन्न आहेत कुठली लक्ष्मी तर सेवेची लक्ष्मी हा तर भगवंतांना काय मागायला पाहिजे आपण की त्यांच्याकडून आपल्याला सेवा मागायला पाहिजे हा तर ज्या वेळेला ना आपण hmm. आपल्या मनाला हे प्रश्न विचारले पाहिजेत की कारण काय आहे ना तुलना देखील आपण स्वतःशी केली पाहिजे की आपण भक्ती मार्गावरती अग्रेसर होत आहोत का योग्य ते मार्गदर्शन घेत आहोत का तर आपली स्वतःशीच स्वतःची तुलना असली पाहिजे त्याच्यानंतर स्पर्धा देखील आपली इतरांची करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे की आपलं गेल्या आठवड्यातली आपली जी चेतना होती त्याच्यापेक्षा आपण योग्य चेतनेकडे वाटचाल करत आहोत का गीतेसारख्या माध्यमातून त्याच्यासारख्या मार्गदर्शन पत्रिकेच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहोत का आणि आपली स्थिती आताची याची कशा स्वरूपाची आहे तर ज्या वेळेला कुबेरांची आणि ध्रुव महाराजांची गाठभेट झाली ती मोठी स्टोरी आहे यक्षांच्या युद्धाच्या वेळी तर त्यावेळेस कुबेरांनी प्रसन्न होऊन ध्रुव महाराजांना विचारले की तुम्हाला काय हवंय माझ्याकडून आता कुबेर म्हणजे लक्ष्मी संपन्नच होते ध्रुव महाराजांनी त्यांच्याकडून कशाची अपेक्षा केली नाही तर ते स्पष्टपणे म्हणाले की मला भक्तीचं धन हवंय म्हणजे याच्यातून हे जे आचार्य आहेत ते आपल्याला काय शिकवतात की भगवंतांची प्राप्ती करणं हेच आपल्या जीवनाचं परमलक्ष गती असली पाहिजे तर आता आपण या श्लोकामध्ये बघत आहोत की भगवंत ना एक समान कृपा सर्व जीवांवर करतात हा उदरभरण तेच करतात पाणी जगण्यासाठी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे सर्व हे जे ऑक्सिजन हवा जी दिलेली आहे आपण बघितलं की लॉकडाऊन मध्ये ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता तो परवडत होता का म्हणजे त्या माध्यमातून आपल्याला कळेल कि हे सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये भगवंतांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याची जाणीव त्याबद्दलची कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे जगण्यासाठी जी जी आवश्यक गरज आहे जी जी व्यवस्था आहे ते करणारे भगवंतच आहेत तर आपण हे बघतो की ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी सर्वांना समान दिलेल्या आहेत परंतु जी भक्तीची जी दया आहे भक्ती मार्ग देण्याची जी दया आहे ती केव्हा करतात जेव्हा आपण भक्तांचा संघ करतो भगवंतांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ना मैत्रिणींना त्यावेळेला ही खऱ्या खरी जी दया आहे शाश्वत दया ती आपल्यावरती प्रगट होते या माध्यमातून जेव्हा आपण भक्तांचा संघ करू आणि भक्तांच्या संघामध्ये येऊन श्रवण कीर्तन करू त्यावेळेला ही जे भक्ती मार्ग आहे ले ले तो अनुसरणं आपल्याला सहज शक्य होत तर ती दया भगवंत प्रत्येकावर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असतात म्हणूनच ते गीतेसारखे जे शास्त्र आपल्याला देतात त्याच्यानंतर हे जे वेद आलेले आहेत की जे अगदी इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण झालेले लोक आहेत तर त्या लोकांना त्या इंद्रिय तृप्ती करत करत देखील भगवंताच्या प्राप्तीकडे क्रमश विकास करण्यासाठीचा जो मार्ग आहे ते वेदांमध्ये सांगितलेला आहे आणि मग शा, त्या लोकांना त्यांच्या आहे त्या स्थितीमधून प्रगतीपथावर नेण्यासाठी देखील या मार्गाने शास्त्रांच्या मार्गाने भगवंत प्रयत्नशील असतात तर आपण बघितलं की भगवंत भक्तांना पाठवतात का कशासाठी शुद्ध भक्तांना या वेगवेगळ्या ग्रहांवर पाठवून प्रत्येकाला त्यांच्या धामामध्ये बोलवण्यासाठी आता भगवद्गीता काय आहे तर भगवद्गीता म्हणजे त्या प्रेमळ पित्याची ती हाक आहे प्रत्येक जीवाला की तुम्ही मला जाणून घ्या आणि माझ्याकडं परत या जिथून तुम्ही परत आलेला आहे या अम्नी तलावरती दुःख भोगण्यासाठी परत आलेला आहे तर तुम्ही परत माझ्या धामाकडे कसे येऊ शकता स्वतः भगवंत गीतेमध्ये सांगत आहेत आता आपण बघतो की प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्ताला पाठवून प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तामुळे जे हिप्पी लोक होते अमेरिकेमध्ये वगैरे बाहेरच्या देशांमध्ये तर त्यांची अवस्था काय होती की ते अगदी पशु व पशुपेक्षा निम्न स्तरावरचं जीवन ते जगत होते पण त्यांना शुद्ध वैष्णव बनवण्याचं कार्य प्रभुपादांनी केले या भक्ती मार्गातून या गीतेचा प्रचार करून जगभर जे प्रभुपादांनी हरे कृष्णा आंदोलनाची उभारणी केली आणि त्याचा प्रचार प्रसार केलेला आहे त्याच्यातून असंख्य लोकांना या गोष्टीबद्दल माहिती होत आहे आणि कृष्ण भावना म्हणजे नेमकं काय का आहे भक्ती मार्ग म्हणजे नेमकं काय का आहे आपली श्रद्धा कुठं स्थापन करायला केली पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती म्हणा ते ज्ञान प्रभुपादांच्या माध्यमातून भगवंतांनी दिलेलं आहे कारण भगवंतांना माहिती कलियुगातले जीव अल्पबुद्धी आहेत अल्पायुषी आहेत त्याच्यानंतर इथं मनाला डायवर्ट करण्यासाठी विचलित करण्यासाठी असंख्य गोष्टी असणार आहेत आणि पाप्य मार्गाचं जीवनाचं अवलंबन असंख्य जण करणार आहेत म्हणून भगवंत स्वतः नावामध्ये प्रगट झालेले आहेत नाम म्हणजेच भगवंत आहेत ही जी आहे ती भगवंताची दया आहे आणि तेच खरे आप, अर्थाने आपले हितचिंतक आहेत हे या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसून येतं प्रभुपादांना एका वार्ताहराने विचारलेलं होतं की तुम्ही संन्यासी आहात आणि तुम्ही विरक्त आहात हा? तर विरक्त संन्यासी मोठमोठ्या गाड्यांमधून किंवा विमानाने प्रवास करत नाहीत पण तुम्ही कसे काय विमानातून प्रवास करता तर प्रभुपादांनी सांगितलं होतं की ज्या गतीने या जगातील लोक नरकाच्या दिशेने धावत आहेत तर त्यांना थांबवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मला देखील त्याच गतीने जगभर प्रवास केला पाहिजे त्याच गतीने मला सर्व जीवांना सांगितलं पाहिजे की कृष्ण काय सांगतायत भगवंताचा उपदेश काय आहे आणि त्या हेतूने आणि त्यांच्या गुरूंच्या प्रेरणेने प्रभुपादांनी संपूर्ण जगभर त्या वेगाने प्रचार केलेला आपल्याला दिसून येतो म्हणून साठी आपल्या जीवनाची जी गती आहे ना ती जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना तर खरोखर मैत्रिणीनं शास्त्र गीता आणि भागवत आपलं अध्ययन केलं पाहिजे आणि आपण त्याच्यावरचे श्लोक जे आहे तर ते श्लोक आपण एक वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता आपण बघतो की भगवंत कसे आपले हितचिंतक आहेत हा ते सदैव आपल्या कल्याणाचाच विचार करत असतात तर आपला उद्धार कसा होईल या जीवाची प्रगती कसे होईल कशी होईल यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात हा तर आपण हे बघतो की भगवंताची कृपा सर्वांना समान आहे आता सूर्य सगळीकडे प्रकाश देत असतो ह पण जर आपण खिडकीला पडदे लावले असतील तर तो, तो प्रकाश त्या रूम मध्ये येऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर आपण आपल्या खिडक्या म्हणजे काय ज्ञान घेणं आवश्यक आहे या आपण याबद्दलचं जे ज्ञान आहे ना ते उपलब्ध आहे मैत्रिणींना पण ती ते घेण्याची आपली जी इच्छा आहे ना ती दृढ असली पाहिजे आणि त्या इच्छेला प्रतिसाद म्हणून साठी आपण प्रयत्नशील देखील असलं पाहिजे आणि या प्रकारच्या जीवाच्या ज्या इच्छा आहेत त्या भगवंतच पूर्ण करत असतात पण आपण आपल्या ज्या इच्छा आहेत ना त्या शुद्ध केल्या पाहिजेत म्हणजे आपण भगवंतांबद्दल जाणून घेण्याची इच्छा केली पाहिजे ना की आपल्या इंद्र तृप्तीसाठी आपल्या विचारांचा किंवा मनाचा आणि इच्छेचा वापर आपण केला पाहिजे आता इथं पुढचा जो शब्द आहे तर तो आहे बीजम अव्ययम अर्थात अविनाशी हु? आता तांदूळ हे तांदळासारखं जे बीज आहे ते वापरून झाल्यानंतर नष्ट होत परंतु अं भगवंतांचा जो इथं उल्लेख आला आहे की मी सर्व गोष्टींचे कारण आहे बीज देखील अहम बीज प्रत बीज प्रदापता पिता असं जे म्हणलेलं आहे उल्लेख केलेला आहे बघा मागील काही श्लोकामध्ये आपण बघितलेलं आहे की बीज देणारे देखील तेच आहे हा परंतु हे अशा प्रकारचं बीज आहे जे कधी नष्ट होत नाही आणि जसं आपण पूर, पूर्वी पाहिलं की आता उल्लेख केलेला होता की आपल्याला वृंदावनला जायचे तर ट्रेनने जायचंय चालत जायचे की विमानाने जायचे हा एकदा का आपलं गंतव्य निश्चित झालं ना तर त्याच्यासाठी साधन आपण निवडू यासाठी शास्त्र ऐकणं हे गरजेचं आहे म्हणजे शास्त्र ऐकणं गरजेचं का आहे आणि हे वारंवार आपल्या मनावरती आपण बिंबवलं पाहिजे की जर आपल्याला आपलं गंतव्यच माहिती नसेल हा मनुष्य जन्म जो मिळालेला आहे तो नेमका कशासाठी मिळालेला आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण तिथं जाण्यासाठी साधन तरी निवडू का किंवा ह्या गोष्टीचं ज्ञान जर आपल्याला नसेल जे शास्त्रामधून आपल्याला मिळतं की मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे की भगवंताची प्राप्ती करणं हे मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय आहे मी असं ऐकलंय एका मध्ये कि जेव्हा मनुष्याला भगवंतांनी बनवलं ना तेव्हा भगवंत अत्यंत आनंदी झाले कारण आहे ना या मनुष्य देहामध्ये दे भगवंताची प्राप्ती करणं इतकं सुकर करून ठेवलं त्यांनी अशा पद्धतीचं डिझाईन भगवंतांनी केलं द्विभुजधारी मनुष्याचं बुद्धी त्याला दिली की जी बुद्धी योग्य काय आणि अयोग्य काय याच्यामधील भेद समजून घेऊ शकते तर अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला खरा ध्येय किंवा खरा उद्देश आपल्या जीवनाचा कळतो तर तो, तो प्राप्त करण्यासाठी ते लक्ष प्राप्त करण्यासाठी मग आपण साधन निवडतो भगवंताची प्राप्ती करणे हे जर आपलं लक्ष आहे तर त्यासाठीच जे साधन आहे ते म्हणजे भक्ती आहे तर ह्या गोष्टीची स्पष्टता आहे ना मैत्रिणींनो ती भगवद्गीता आपल्याला देते हम्म की मला भगवंतांच्या चरण कमलांची प्राप्ती करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला जी दृढता आहे ती दृढता आपल्याला निर्माण करावी लागेल तशी श्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण करावी लागेल यासाठी शास्त्रांचं वाचन आपण केलं पाहिजे तर तात्पर्यामध्ये आपण बघतोय की ज्याला श्रीकृष्णांबद्दल ज्ञान नाही तो, तो चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे प्रभुवाद या ठिकाणी उल्लेख करतात त्यांची तथाकथित प्रगती ही आंशिक अथवा भ्रामक असते असे अनेक लोक आहेत जे निरनिराळ्या देवतांनाच परमलक्ष मानतात कठोर कर्मकांडांचे पालन करून निरनिराळ्या लोकांची उदाहरणार्थ चंद्रलोक सूर्यलोक इंद्रलोक महर लोक यांची प्राप्ती करतात असे हे सारे लो, लोक श्रीकृष्णांची सृष्टी असल्यामुळे म्हणजे ग्रहलोक जे आहेत हे ते श्रीकृष्णांची सृष्टी आहे श्रीकृष्णांपेक्षा अभिन्न या गोष्टी नाहीत असल्याने ते एकाच वेळी श्रीकृष्ण आहेत आणि नाहीतही तर मैत्रिणींना आपल्याला या ठिकाणी देखील प्रश्न पडला पाहिजे की तात्पर्यामध्ये का बरं असा उल्लेख आलेला आहे की हे जे ग्रहलोक आहे जी सृष्टी आहे जे सगळं भगवंतांनी निर्माण केलेलं आहे ते एका प्रकारे श्रीकृष्ण आहेत देखील आणि देखील असा का बरं उल्लेख आलेला आहे तर हे कसं समजून घ्यायचं तर श्रीकृष्णांची ते जरी शक्ती असले परंतु स्वरूपत जे द्विभुजधारी श्रीकृष्ण आहेत तर ते श्रीकृष्णांची शक्ती असले तरी स्वरूपता ते श्रीकृष्ण नाही हम्म असे लोकही श्रीकृष्णांच्या शक्तीची अभिव्यक्ती आहेत हे आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या समजून घ्यायला प्रभुपादांचे तात्पर्य फार मदत करतात आपल्याला तर एका दृष्टीने भिन्न अभिन्न तत्वज्ञान त्याला म्हणतात तर त्या दृष्टीने आपण हे समजून घेऊ शकतो परंतु श्री कृष्णांची अनुभूती होण्यास ते सहाय्य करू शकतील म्हणजे सहाय्यकारक ठरू शकतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण बघू शकतो की जेव्हा आपण चंद्र बघतो किंवा सूर्य बघतो तर भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख आलेला आहे की शशी सूर्य नेत्र जेव्हा आपल्याला ही जाणीव होईल ना शास्त्राचा आधार जेव्हा घेऊ आपण तेव्हा ही जी सृष्टी आहे ती बघताना आपल्याला हे जाणवेल की ही भगवंताचे नेत्र आहेत हे भगवंताचा मेघश्याम रंग आहे त्या ज्या ढगांचा रंग आहे तो मेघश्याम रंग आहे त्याच्यानंतर एका मध्ये मी ऐकलो होतं की झाडांना हिरवा रंग का बरं मिळालेला आहे तर ब्रह्माजी हे द्वितीय सृष्टी आहेत त्यांच्या मनामध्ये आहे की ते भगवंताचे भक्त आहेत आणि राधाकृष्णांच्या गुणांवरती ते चिंतन करत होते त्यावेळेला राधा जो रंग आहे ती सुवर्णकांती आहे पिवळ्या रंगाची आणि भगवान श्रीकृष्णाचा रंग आहे मेघ श्यामजा रंग आहे तर त्या विचारांमध्ये त्या दोन कलरचं मिश्रण त्यांच्या मनामध्ये झालं आणि त्या, त्या चेतनेतून त्यांनी झाडांना हिरवा रंग प्रदान केला तर आपल्याला ही जी सृष्टी जेव्हा आपण बघतो ना तेव्हा देखील भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे आणि तेव्हा देखील आपली चेतना ही भगवंताची चेतना कशी होईल या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे या तर यासाठी मैत्रिणींनु शास्त्र आपल्याला एक मार्गदर्शन मार्गदर्शकाचं कार्य करत असतात तर इथं प्रभू सांगतात की जरी आपल्याला या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णांच्या ज्या शक्ती आहेत वेगवेगळे ग्रह लोक आहेत ही सृष्टी आहे हे भगवान श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास सहाय्यकारक ठरू शकत असले तरी देखील ही अप्रत्यक्षरित्या आराधना आहे प्रत्यक्षरित्या आराधना नाही तर मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांचीच आराधना केली पाहिजे बघा ही इतकं स्पष्टपणे प्रभूपात तात्पर्यात याचे नमूद करताना दिसतात आता मग अशी आपण जे बघितलं की वृंदावनाला जायचंय तर त्याच ट्रेनमध्ये आपल्याला बसावं लागणार आहे त्याच्याऐवजी आपण दक्षिण भारताकडे जाणारी एखादी ट्रेन, ट्रेन पकडली तर दक्षिण भारताकडे जावं लागेल त्या ठिकाणी मग आपला बराच वेळ वाया जाऊ शकतो आणि मग बराच वेळ याचा अर्थ काय की बरे जन्म आपले अशा प्रकारच्या देवी देवतांची उपासना करून वाया जाऊ शकतात माहिती नाही नेक्स्ट लाईफ मध्ये आपल्याला अशा प्रकारचा संघ मिळेल का नाही माहिती नाही कारण आपल्याला जी स्वतंत्र इच्छा भगवंतांनी दिलेली आहे त्या इच्छेचा वापर करण्यासाठी देखील आपल्याला मार्गदर्शन असणं आवश्यक आहे माहिती नाहीये पुढील जन्मामध्ये आपण कोण होऊ आणि कशा प्रकारचं मार्गदर्शन घेऊ आणि कशा प्रकारची आपली चेतना असेल आप तर भगवंताच्या कृपेने आपल्याला भगवान भक्तांचा संघ मिळाला तर निश्चितच आपण आपल्या जी स्वतंत्र बुद्धी आहे त्याचा वापर करून भक्तीमध्ये टिकून राहू शकतो परंतु वेळ कशाला वाया घालवायचा जो बुद्धिमान असेल तो प्रत्यक्षरित्या योग्य मार्गाचा आणि प्रत्यक्ष पद्धतीचाच अवलंब करेल आता आपण हे बघू शकतो की एखाद्या व्यक्तीला समजा पंधराव्या सोळाव्या मजल्यावरती जायचंय आणि त्या ठिकाणी जिना पण आहे आणि त्या ठिकाणी लिफ्ट देखील उपलब्ध आहे तर ती जर व्यक्ती चतुर असेल तर ती लिफ्टचा उपयोग करेल हो की नाही मैत्रिणींना आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे मग या ठिकाणी जेव्हा देव उपासना म्हणजे क्रमशः प्रगती करणं या सगळ्या इतर उपासना उपलब्ध आहेत त्याऐवजी म्हणजे जी जिन्याने जाण्याऐवजी डायरेक्ट जर आपल्याला लिफ्ट आहे भक्ती मार्ग प्रभुपादांनी सांगितलाय कृष्ण आराधनेचा तर त्याचा वापर करून आपण आपलं गंतव्य स्थान आहे ते प्राप्त करण्यासाठी आपण जलद गतीने हा मार्ग मार्गाने जाऊ शकतो तर प्रगती त्या मार्गाने आपली होऊ शकते म्हणून आपण या गोष्टीला जर चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे बघा मैत्रिणींन मागे पण आपण हा उल्लेख कोणातरी मैत्रिणीने केलेला असावा की ब्रह्मांड रमित्ये कोण भाग्यवान जीव म्हणजे ब्रह्मांड फिरून फिरून एखादा व्यक्ती एखादा जीव जीवात्मा या भक्ती मार्गाला लागलेला असतो हा वेळा आपण ठोकर खाल्लेली असणारे अनेक वेळा आपण या दुखाला यामधून गेलेलो असणारे हम्म म्हणतात ना की अनेक वेळा ठोकून बडवून तेव्हा मग आपलं हे मडक पक्क होण्यासाठी मदत झालेली असणार आहे तर ब्रह्मांडामध्ये कित्येक वेळा भ्रमण करून आपण या मार्गाला आलेलो आहोत या ठिकाणी भक्ती मार्ग आपल्याला मिळालेला आहे हा जो राजमार्ग आहे राज विद्या राज गुह्य योग याबद्दलचा आपल्याला श्रवण करता येत आहे हा तर या गोष्टीला आपण आहे ना कधी सहज घेता कामा नाही या हा श्लोक वाचून आहे ना किंवा हा श्लोक समजून घेताना आपल्याला ते गांभीर्य असलं पाहिजे की भक्ती मार्गाला आपण रीतीने घेता कामा नये कारण कित्येक जन्मापासून आपण भरकटत आलेलो आहोत पण मैत्रिणी या जन्मामध्ये आपल्याला भगवद्गीतेच्या अध्यायावरती प्रत्येक श्लोकावरती डिटेलमध्ये समजून सांगण्यात येत आहे खर तर आपण खूप कृतज्ञ असलं पाहिजे वैष्णवी समितीचं कारण एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्या समोर हे ज्ञान प्रगट होत आहे कित्येक जणांचे लेक्चर ऐकून जसं समजून सांगण्यासाठी प्रत्येक मैत्रिणी प्रयत्न करत आहेत तर या गोष्टीला आपण खूप सिरियसली घ्यावं ही प्रत्येकीला विनंती आहे कारण ना कित्येक जन्मानंतर आपण या मार्गामध्ये आलेलो हो। आहोत हम्म आता किती ब्रह्मांड भ्रमण ब्रह्मान केले माहिती नाही आपण विचार करू शकतो की एखाद्या नातलगाचा मृत्यू झालेला असेल ना तर आपण विचार करू शकतो की त्या व्यक्तीच आता गंतव्य काय असेल की ती व्यक्ती आता कुठं गेली असेल तो आत्मा आहे त्यांनी कुठलं शरीर धारण केलेलं असेल हा तर आपल्या मनामध्ये हे काय विचार असला पाहिजे की त्या व्यक्तीने जर भगवंताचा प्रसाद खाल्ला नसेल त्या व्यक्तीने जर कधी हरिनाम ऐकलेलं नसेल हम्म त्या व्यक्तीच्या कर्मानुसार तिला कसली गती प्राप्त झालेली असेल माहिती नाहीये ती चतुष्पाद प्राणी असू शकते गाय असू शकते गाय होऊ शकते साप होऊ शकते विंचू होऊ शकते माहिती नाही एखाद्या मांजराच्या किंवा कुत्र्याच्या किंवा उंदराच्या जन्माला गेलेली असू शकते माहिती नाहीये आपल्याला त्या व्यक्तीच्या कर्मानुसार तिला ते गती मिळणार आहे पण त्या मनुष्य जन्माचा उपयोग जर त्या व्यक्तीने हरिनाम घेण्यासाठी केला असेल किंवा भगवंताच्या श्रवण करण्यासाठी कथा ऐकण्यासाठी जर केलं असेल तर निश्चितच भगवंत आपले हितचिंतक आहेत ते आपली काळजी घेतात की त्या व्यक्तीला पुढचं जे लाईफ आहे तर ते आत्ता जी भक्ती अपूर्ण राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा ती संधी भगवंत देतात आणि तसं वचन भगवंत गीतेमध्ये दे देत असतात हम्म तर आपण हे बघतोय की नेहमी आपण हा गोष्टीबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे की भगवंतांनी मला मनुष्य जन्म दिलाय आणि त्या जन्मामध्ये आपलं काय ध्येय ते जाणून घेण्याची बुद्धी देखील दिलेली आहे आणि असा भक्तांचा संघ दिलेला आहे ज्या संघामध्ये आपण प्रगती करू शकतो बघा राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की या जगामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट कुठली असेल तर तो म्हणजे भक्तांचा संघ ज्याच्यामध्ये राहून आपण भक्ती करू शकतो तर कधी कधी असं वाटतं ना आज सत्संगाला जाऊच नाही वाटतय आज हरिनाम घेण्यामध्ये एवढं मनच लागत नाही की नको आज काय दुपारी रोज रोज ऐकायचे भगवद्गीतेवरच लेक्चर किंवा काय ते गीता उघडून बघायचे तेच तेच तर असतं भगवंत सर्वोच्च आहेत रक्षण करतात तेच आहेत पालन करतात तेच आहेत पिता तेच आहेत ते सगळ्या गोष्टी कशाला ऐकायच्यात आज जाऊ द्या आज आपण मुव्हीला जाऊयात अं आपला मूड नसला आपली इच्छा नसली तरी आपण बळजबरीने हे श्रवण केलं पाहिजे अशा प्रकारचं रस येईल न येईल ती पुढची गोष्ट आहे आनंद येईल ना येईल ती पुढची गोष्ट आहे अर्थात आनंद येणारच आहे परंतु त्या गोष्टीबद्दल चिंता करण्यापेक्षा किंवा आपला इच्छा असो नसो आपण या मार्गाला खूप गंभीरपणे घेतलं पाहिजे हम्म आपल्याला मंदिरात जाता येते आज आपल्याला संघ मिळतोय ही सर्वात भाग्याची गोष्ट आहे मैत्रिणींना कारण आत्ता आत्ता पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्री कृष्ण या ठिकाणी वृंदावनामध्ये त्यांच्या लीला करत होते अजूनही करत आहेत परंतु पाच हजार वर्षापूर्वी शाश्वत ते या ठिकाणी लीला करत होते त्याच्यानंतर पाचशे वर्षापूर्वी स्वयं राधा आणि कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतीर्ण झालेले आहेत कशासाठी तर हे जे गोलोक्याचं प्रेमधन आहे हरिनाम संकीर्तन हे प्रत्येक जीवाला देण्यासाठी मैत्रिणींना आणि परवाच्या लेक्चर मध्ये ऐकलं की गुरु जे आहेत ते भगवंतापेक्षा दयाळू आहेत करुणामूर्ती आहेत ते प्रभुपादांसारखे जे महान भक्त आहेत ते प्रत्येक जीवाच्या कल्याणार्थ प्रत्येक जीवाच्या कल्याणार्थ या गोष्टीचा प्रचार जगभर करत आहेत तर या गोष्टीला मैत्रिणींना आपण खूप सिरियसली घेतलं पाहिजे कारण भक्ती स्लिपरी आहे असं देखील म्हटलं जातं जेवढं सहज मिळतं ना तेवढ्या आपल्याला त्या गोष्टीचं महत्व वाटत नाही परंतु या गोष्टीला आपण खरोखर गांभीर्याने घ्यायला पाहिजे आनंदाने सेवा केली पाहिजे तर हरे कृष्ण मंत्र जो दिलेला आहे प्रभुपादांनी आपल्याला किंवा चैतन्य महाप्रभू जे सांगितलेलं आहे त्या हरे कृष्णा मंत्राचं जप आपण नित्य नियमाने करायला पाहिजे हम्म आणि संघ जो मिळतोय त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे हम्म आणि आपलं जे परमभाग्य आहे भगवंताच्या भक्ती मार्गावरती आपण आहोत या गोष्टीचं कन्विक्शन आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून मिळत आहे तर ते आपण कन्विक्शन घेतलं पाहिजे आणि इतरांना देखील सांगितलं पाहिजे हम्म आणि ज्या ज्या सेवा उपलब्ध आहेत त्या त्या सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि पुन्हा या जगामध्ये येण्याचा जो खतरा आहे किंवा पुन्हा या जगामध्ये येण्याची जी अं भय आहे सर्वात मोठं भय कुठलं आहे मैत्रिणीं मृत्यूचं भय सगळ्यात मोठं नाहीये पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकणं आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या चक्रामध्ये ते अडकणं हे सगळ्यात महाभयंकर भय आहे तर त्या भयातून सुटण्यासाठी हरे कृष्ण मंत्राचा नियमितपणे जप करणं आणि भागवत गीता आणि भागवतम यासारख्या शास्त्रांवरती श्रवण करणं भगवंतांच्या लिलाचं श्रवण करणं या सगळ्या गोष्टींची खूप खूप गरज आहे तर आपण सकाळी जाग होतो हे काय कमी भाग्य आहे सांगा मैत्रिणींनो म्हणजे आपण आपल्या अस्तित्वासाठी देखील भगवंतांवर अवलंबून आहोत आणि आपल्या भक्तिमय अस्तित्वासाठी भक्तांवर अवलंबून आहोत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत त्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे तर पुढे तात्पर्यात प्रभू सांगतात की आ, की सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे म्हणून श्रीकृष्णांशिवाय कोणती गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत आपण निवास करीत आहोत असलेले स्थान देश ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णच आहेत श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रय स्थान आहेत म्हणून आपल्या रक्षण करिता करीता रक्षणाकरता अथवा संकट निवारण्याकरिता मनुष्याने श्रीकृष्णांचाच आश्रय घेतला पाहिजे हम्म आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आपण जाणले पाहिजे की आपल्याला चेतनात्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते तर द्रौपदीच्या एका कथेवरून आपण हे समजून घेऊ शकतो मैत्रिणींनं ज्या वेळेला तो दुष्ट दुःशासन द्रौपदीला खेचून भरसभेमध्ये आणत होता हम्म त्यावेळेला द्रौपदीची अवस्था काय झाली असेल तिने परमपिता जे आहेत सगळ्यांचे पिता आ, त्यांच्याकडे धाव घेण्याऐवजी म्हणजे भगवंतांकडे धाव घेण्याऐवजी तिने काय केलं भीष्मदेवांना प्रार्थना केली की माझं रक्षण करा तिने तिथं ती बसलेलं राज्यसभेत बसलेल्या कृपाचार्यांना द्रोणाचार्यांना प्रार्थना केली की कृपया तुम्ही तरी ह्या दुशासनाला थांबवा त्याच्यानंतर तिने तिच्या पतींकडे पतींकडं आशेने पाहिलं की हे तरी माझे पती आहेत हे पाच पती एवढे शक्तिवान आहेत बलशाली आहेत ते माझं रक्षण करतील तर त्यांनी मानाखाली घातल्या त्याच्यानंतर तिने स्वतःच्या शक्तीवरती ती साडी पकडण्याचा प्रयत्न केला की आता तरी माझ्या शक्तीने मी हे थांबवू शकते पण जेव्हा तिने पाहिलं की तो जो दुशासन आहे त्याच्यामध्ये दहा हजार हातींच बळ होत तो त्या शक्तीने तिची ती साडी खेचत होता आणि वाईट प्रयत्न करत होता तिला त्रास देण्यासाठीचा हा सगळेजण बघत होते मैत्रिणींनो त्या सभेमध्ये असंख्य जण उपस्थित होते पण कोणी तिच्या संरक्षणासाठी धावलं नाही त्यावेळी तिने काय केलं स्वतःच्या बलाने तिने संरक्षण करण्याचा प्रयत्न केला तेही शक्य झालं नाही त्यावेळी तिने काय केलं की भगवंतांना हाका मारले हे गोविंद तिने जेव्हा अर्थस्वरामध्ये भगवंतांना हाका मारल्या त्यावेळेस भगवंत पटवर्धन रूपामध्ये तिचं रक्षण करण्यासाठी प्रगट झाले या गोष्टीतून आपल्याला हे समजू शकत की भगवंत हेच आपले खऱ्या अर्थाने रक्षण करता आहेत आणि प्रत्येक जीवाला रक्षणाची गरज असते अशा वेळेला आपल्याला आत्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते या प्रकारची जी स्पष्टता आहे ही भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला होते मी एक आता काल एक लेख वाचला त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे ते जे भक्त आहेत त्यांना त्यांचा देश सोडून त्यांच्या देशामध्ये त्यांच्या त्या ते प्रदेशामध्ये भगवंताचा भगवंताचं हे नव्हतं मंदिर नव्हतं तर त्यांना आता आताचे इन्सिडन्स आहे आताच्या जाऊदेवाच्या गावामध्ये हा ही कथा आलेली आहे तर कर त्यांनी ना देशांतर करायचं होतं त्यांना त्या ते प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जायचं होतं युद्ध तर चालू होतं आणि कठीण कार्य होतं ह्या सगळ्या गोष्टी पार करणं आणि जीवावर बेतलं असतं कदाचित त्यांच्या तर त्यांना तुम्हाला जर ते पुस्तक मिळालं तर तुम्ही जरूर त्याच्यामधला त्याच्या तर त्यांनी असं सांगितलंय की केवळ त्यांचा भगवंताच्या नावावरचा दृढ विश्वास होता आणि केवळ काही कपडे आणि बीडबॅक हरिनामाची जे आहे गोमुखी म्हणतात ती त्यांच्या सोबत होते आणि ते सातत्याने हरिनाम घेत होते उच्चारत होते अक्षरशः एका चौकीवरती तर त्यांना जवळून गोळी मारण्यात आली तरी त्यांच्या जवळच्या पिशवीला ती गोळी लागली आणि त्यांचा प्राण वाचलेला आहे म्हणजे असंख्य संकटातून जेव्हा आपल्याला हरिनामावर तेवढा विश्वास असतो त्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी आपल्या आप जे हिताचं आहे ती गोष्ट भगवंत करत असतात आणि आपल्याला पदोपदी रक्षण करत असतात पण हा दृढ विश्वास जो आहे ना तो शास्त्र ऐकून आणि जे परंपरेतून ज्ञान आलेलं आहे तर ते शुद्ध भक्ताच्या मुखामधून ऐकून आपल्याला हे दृढता निर्माण होऊ शकते मग श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण आणि परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग असा हितचिंतक असूच शकत नाही हम्म हे प्रभुपादांची वाक्य आहेत मैत्रिणींना आणि प्रभुपाद जे आहेत ते भगवंताचे परमप्रिय आणि परम म्हणतो ना आपण एक शुद्ध भक्त आहेत प्रेमी भक्त आहेत आणि ते जेव्हा अशा प्रकारच्या तात्पर्यातून आपल्याला समजून सांगतात ना त्या गोष्टींवरती आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे आणि श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे देखील विश्रांती स्थान आहेत यास्तव श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहेत तर प्रभुपाद या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपल्याला हा श्लोक देखील आपल्याला आता जंगलामध्ये सोडले हा जंगलामध्ये आपण खूप झाडं पान फुल ते बघण्यामध्ये रममाण झालंय पक्षी कसे चिवचिवाट करतायत फळं कसली लागली आहेत किती रसभरीत फळ आहेत आणि अशा पद्धतीने जर आपण जात राहिलो हम्म तर संध्याकाळ कधी झाली आपल्याला ना कळणार नाही न तर पूर्ण निबिड आरण्यामध्ये पूर्ण अंधार असणार आहे तर अशा वेळेला तुम्ही काय मार्ग निवडायत सांगा एक जी वाट दिसते दिवसाची त्या वाटेने झपझप पावले टाकून आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न कराल का त्या जंगलामध्येच ती पानं फुलं पक्षी त्यांचे जे आवाज त्याची फळं लागलेली आहेत ती फळं घेण्यासाठीचा प्रयत्न कराल काय कराल मैत्रिणींना विचार करू शकता तुम्ही थोडासा तर आपलं हे जग आहे तर ते देखील अशाच प्रकारचं घनघोर जंगल आहे आणि या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या मनाला भुरळ घालणाऱ्या गोष्टी आहेत मग तो सिनेमा असेल इतर काही गोष्टी असतील तो तो त्या जब जब भरा भरा तर त्याच्यासाठी आपण आपला जो वेळ आहे तो घालवतोय आणि भगवंताकडे जाण्याची जी वाट आहे आपल्या आई वडिलांकडे जाण्याची जी वाट आहे ती अंधार होण्यापूर्वीच आपल्याला त्या वाटेने जाणं किती गरजेचं आहे जप पावलं टाकणं किती गरजेचं आहे भराभरा आपण चालत जाऊ ना पळत सुट मला तर वाटतंय आपण अशा ठिकाणी मग ही जी जाणीव आहे ही आचार्य आपल्याला करून देतात की तुम्ही घोर जंगलामध्ये आहात आणि तुम्हाला जो राजमार्ग मिळाला राजविद्या राजगुह्ययोग तो जो राजमार्ग आहे तो राजमार्गाने आपण चालत राहिलं पाहिजे आणि आपलं जे खरं गंतव्यस्थान आहे कृष्णाचं प्रेम प्राप्त करणं त्याच्यासाठी आपण गंभीर असलं पाहिजे ना की या इतर गोष्टींमध्ये आपण आपला वेळ वाया घालवायचा आहे एक छोटीशी कथा सांगून आपण इथं थांबूयात एक मनुष्य होता हुशार होता खूप आणि त्याला भटकन तिची खूप आवड असायची मग असा भटकत भटकत आहे ना तो एका जंगलामध्ये गेला तर त्या जंगलामध्ये एक आदिवासींचा खूप मोठा असा तांडा होता आणि त्या ठिकाणी आदिवासींचं राज्य होत आणि ते अतिशय क्रूर प्रकारचे आदिवासी होते पण त्यांच्याकडे एक प्रथा होती की ते येणाऱ्या पाहुण्याला असं जर कोण सापडलं त्यांना जंगला त्या जंगलामध्ये तर त्या पाहुण्यांना बोलवून खूप त्यांचं स्वागत करायचे त्याच्यानंतर खूप त्यांना सत्कार करायचे आदरातिथ्य करायचे आणि एक वर्षभर एक वर्षभर अशा प्रकारचं राजाचा जसा सन्मान असतो त्या पद्धतीने त्यांना ते राजपद दिलेलं असायचं राजाचं पद आणि ते दिल्यानंतर एक वर्षानंतर मात्र त्या लोक त्या जो व्यक्ती असतो ज्याला राजा केलेला असत त्यांनी तर त्या राजाला उंच असा कडा असायचा त्या कड्यावरून खाली वाद्याच्या गजरासहित खाली फेकून दिलं जायचं तर तो, तो जो हुशार व्यक्ती असतो तो अशा आदिवासींच्या तांड्यामध्ये सापडतो त्याला असं कळत त्याला असं भीती वाटते की मला बळी देण्यासाठी तर आणलेलं नहीं नाही तर तो त्या लोकांच्या हालचालीवरून हे जाणून घेतो त्याला हे समजत की अशा पद्धतीची यांची एक रिवाज आहे म्हणून मग तो काय करतो त्याच्या ज्या पदाचा उपयोग तो कसा करतो मैत्रिणींनो की एक अज्ञात लोकांना सांगून किंवा जी लोक फुटीरवादी नाहीयेत त्या लोकांना सांगून खाली त्या कड्याच्या खालच्या बाजूला एक सुंदर असं जाळ तयार करून घेतो एक वेलिंच म्हणतो ना त्या प्रकारचं चा। त्याच्यानंतर लांबच्या बेटावरती एक छान घर बांधून घेतो त्या लोकांकडून त्यांना बक्षिस देतो त्यांना राहण्यासाठी तिथं ठिकाण देतो आणि त्या पदाचा उपयोग करून तो पलीकडच्या म्हणजे दूरवरच्या एकदम दूरवरच्या ठिकाणी त्याचं जे घर आहे ते बांधून घेतो आणि ज्या वेळेला ते वर्ष पूर्ण होतो आणि त्याला ढकलून देण्यात येतं सगळ्या वाद्यांच्या गजरामध्ये हे सगळं ढकलून देण्यात येतं त्यावेळेस बरोबर तो ना त्या जाळ्यामध्ये अडक अडकतो त्याचा जीव त्या ठिकाणी वाचतो आणि त्याच्यानंतर पोहत पोहत तो दूरवरच्या त्याच्या जे घर बांधलेलं असतं बांधून घेतलेलं असतं त्याने त्याच्या अधिकारपदाचा उपयोग करून त्या ठिकाणी तो वास्तव्यास राहू लागतो तर मैत्रिणींना ही जी माया आहे ना ही अशाच प्रकारचं आपल्याला पद देऊन ठेवते आपल्याला वाटतं आपण कोणीतरी आहोत माझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे मी हे केलं मी ते केलं मी हे घर बांधलेलं आहे मी आमक केलेलं आहे तमक केलेलं आहे मी या पदावरती आहे हे ना माया शक्ती आपल्याला सांगते त्या लोकांप्रमाणे की ते लोक कशे ना त्याला त्या पदावरती बसवतात राजाच्या आणि त्याला स्वच्छंद उपभोग घ्यायला घ्यायची मुभा देतात तर तो जे त्याचे जे लोक असतात त्यांचा उपयोग करून तो नवीन घर बांधतो आणि स्वतःचा जीव देखील वाचवतो या कथेतून आपण हे समजून घेतलं पाहिजे की या जन्मामध्ये आपण या सगळ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे की आपलं खरं घर जिथं आहे भगवंताच्या धामामध्ये आपलं खरं घर आहे त्या घराकडे जाण्यासाठीची वाटचाल आपण केली पाहिजे ते घर आपण बांधलं पाहिजे आणि हे जे जाळं म्हणलेलं आहे ना मगाशी तर ते वैष्णवांचं जाळ आहे जेवढे वैष्णवांना आपण मैत्री करू जेवढे वैष्णव आपले मित्र असतील हितचिंतक असतील ना तेवढं आपण सुरक्षित आहोत ते जाळ म्हणजे वैष्णवांचं जाळ आहे ते आपल्याला कधी आपलं पतन होऊन देणार नाहीत किंवा आपल्याला संघातून जरी आपण दूर गेलो तरी ते आपल्याला दूर जाऊन देणार नाहीत त्याच्यामुळं अशा प्रकारचं मैत्रीचं जाळ आपण पसरवायला शिकलं पाहिजे त्याच्यानंतर आपण गीता भागवताचं श्रवण करून प्रभुपादाने जी प्रक्रिया आपल्याला दिलेली आहे नवविदा भक्ती सेवा करून आणि हरिनाम घेऊन आपण आपलं जे खरं स्थान आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हरे कृष्णा मैत्रिणीनं थँक्यू so सो मच तुम्ही इतका वेळ ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि उद्या देखील लेक्चर असणार आहे दोन वाजता तुम्ही नक्की जॉईन कराल कारण आपण ह्या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने घेत आहोत हरे कृष्णा थँक्यू सो मच कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचार माहिती हरे गुरु हरे कृष्णा माताजी थँक्यू थँक्यू माताजी खूप छान उदाहरण सांगू वक्त्यांचे पण खूप छान हे आले सगळ्यांना खूप आवडलं लेक्चर थँक्यू सो मच so उद्याचीच केली uh, ना oh, अनाऊन्समेंट हो माताजी हा 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 कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा माताजी त्यांच्या छान शैलीमध्ये छान उत्तर देतील मी सेटिंग चेंज कृष्णा गेल्या वेळी मला वाटतं शोभा माताजींनी प्रश्न विचारला होता पण तो त्यांनी फोनवर विचारला होता आ, आ, हा इथं विचारले प्रश्न तर काय होईल सगळ्यांना त्याची उत्तरं मिळतात एकच मिनिट अनम्यूट करता येत आहे का करता येत आहे ठीक आहे आम्ही कोल्हापूरहून बोलतोय चार पाच जणी आम्ही मिळून ऐकायलेलोय खूप सुंदर वाटायला तुमचं थँक्यू हा कोल्हापूरहून बोलतोय चार पाच जणी आहोत यू सो मच हा खूपच सुंदर आणि आम्हाला नाही नाही कोल्हापूर अच्छा 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 ओके 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 गोष्ट कोणत्या को, लीला माताजीने सांगितलं होतं आम्हाला सांगा लीला पन, होय तुमच्या पण अजून मैत्रिणींना सांगा नक्की सांगितलंय सांगितलंय सांगितलं ऐकता त्याच्यामुळं अभ्यासपूर्वक असं आमचा अभ्यास थँक्यू आम्हाला पण रोज एक श्लोक ऐकला जातो ना तुमचा खूप छान उदाहरण देत आहे खूपच सुंदर पाय बॅटरी रिचार्ज होते आमची परत परत पुस्तकाचं नाव काय सांगितलं वाचा म्हणतात ते जाऊ देवाची या गावात हा कोणतं म्हणजे कुठला महिना वगैरे काय या महिन्यात असू शकत मी काय करते प्रसाद देताना छोट्या छोट्या कथा वाचते खरं डिटेल मध्ये फार सुंदर आहे सगळं सुंदर आहे होय होय ठीक आहे धन्यवाद थँक्यू माताजी हरे कृष्ण माताजी कोणाला प्रश्न नसेल तर आपण थांबायचं का चाल 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 ओके यस थँक्यू तुमचे पण आभार ऐकणाऱ्यांचे सर्वांचे सर्वांचे आभार थँक्यू